मानवे तुनी प्रबुद्ध हो मानवा प्रदुने चाहा प्रकाश दाविल मार्ग तुना रे नवा प्रबुद्ध हो मानवा कना कनानी ज्ञानवे तुनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी वंदन करतो, तसेच महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, तसेच जिजाऊ यांच्या प्रतिमेला वंदन करून आज 7 नोव्हेंबर म्हणजे विद्यार्थी दिन. विद्यार्थी दिन कशामुळे ओळखला जातात, तर सर्वात आधी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या अंतर्गत या काटोल तालुक्यात समतादूत म्हणून काम करतो आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1900 त्यांनी सुरुवात सगळ्यात पहिले शाळेत प्रवेश केला. जर त्यांनी शाळेत प्रवेश केला नसता तर काय झालं असतं, तर आज आपण ज्या ठिकाणी दिसत आहो या ठिकाणी दिसलो नसतो. तर तो दिवस म्हणून का साजरा करायचा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं आपल्याला संविधान दिलं ते कशाच्या बलबुतेवर, तर शिक्षणाच्या बलबुतेवर. त्यांनी या आपल्या जीवनात त्यांनी एवढं शिक्षण ग्रहण केलं की त्यांनी त्यात आपल्या सामाजिक जगात जगत असताना कोणते कोणते प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होऊ शकते आणि त्या प्रॉब्लेमातून सोल्युशन कुठं निघू शकतात, तर शिक्षणामुळे. म्हणून त्यांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य दिलेलं आहे. 7 नोव्हेंबर 2020 शासनाने 7 नोव्हेंबर हा दिवस शासकीय शासनामार्फत एक त्याला मान्यता दिली आहे. या देशाचे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 7 नोव्हेंबर 1900 सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये जेव्हा प्रथम त्यांनी प्रवेश घेतला, तो दिवस हा सूर्यासारखा तेजस्वी असून हा तेजस्वी दिवस आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रवेश घेतला त्याच्यामुळेच आपण आज या ठिकाणी सर्व एकत्रित दिसत आहोत. डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी 2 शब्द बोलणार आहे. आजचा हा दिवस 7 नोव्हेंबर म्हणजे दुग्ध शर्करा योग असे मला हरकत नाही, कारण आज या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 सातारा येथील गव्हर्नमेंट शाळेमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि तो दिवस सर्वत्र विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने तसे परिपत्रकच काढलेले आहे. आणि डॉक्टर आंबेडकर यांचा विद्यार्थी दशेत प्रवेश हा पहिलाच होता आणि तो प्रवेश म्हणजे आपल्यासाठी, मी तुम्हाला सांगेल, दुग्धशर्करा योग आहे, सुवर्ण योग आहे. कारण डॉक्टर बाबा आंबेडकर जर शाळेत शिकले नसते तर आज आपण या शाळेतसुद्धा बसलेलो नसतो. त्याच्यामागचं कारणही तसंच आहे. सर्वत्र त्या तत्कालीन परिस्थिती तशीच होती, कारण की सामाजिक विषमता समाजामध्ये पसरलेली होती. उच्च नीच किंवा जातीजातीमध्ये भेदभाव होता आणि हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः पाहिलेलं होतं. आणि आज विषमता दूर झाली पाहिजे त्यांना म्हणून वाटवतं आणि त्या दिशेने त्यांनी कार्य केले. त्यांचे कार्य महान आहे. विद्यार्थी शिकला तरच देश टिकेल. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा असा मूलमंत्र बाबासाहेबांचा होता.